अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या इस्लामपूर शाखा तसेच माऊली विद्या प्रतिष्ठानतर्फे प्राचार्य शिवाजीराव कुंभार स्मृति नाट्यवाचन स्पर्धा इस्लामपूर येथे संपन्न झाली। या स्पर्धेमध्ये 7 संघांनी सहभाग नोंदवला। या स्पर्धेमध्ये RIT कॉलेजच्या महाविद्यालयाला एका मिठीची गोष्ट या एकांकिकेसाठी प्रथम क्रमांक मिळाला। स्पर्धेचे उद्घाटन राजाराम बापू ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष प्राध्यापक श्यामराव पाटील यांच्या हस्ते झाले। सांगलीच्या अल्कश निर्मित सांगली या संस्थेच्या जिगोलो या एकांकिकेसाठी दुसरा तर सांगलीच्याच रत्नशुभांगी या संस्थेच्या मूह ऑन मीरा या एकांकिकेला तिसरा क्रमांक मिळाला। वाचिक अभिनय पुरुष गटामध्ये विनोद आवळे सांगली, संकेत मुंडे RIT, अमृत शिंगण इस्लामपूर यांना पारितोषिक मिळाले, तर स्त्री गटामध्ये प्रियांका पांढरबट्टे RIT, रत्नेशा पोद्दार सांगली आणि अस्मिता खटावकर इस्लामपूर यांना पारितोषिक मिळाले। इस्लामपूर शाखेचे सहकार्यवाह रजाक मुल्ला व युवा रंगकर्मी हरीश तांदळे यांनी परीक्षण केले। प्राचार्य दीपा देशपांडे, श्रीमती कल्पना कुंभार, ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ कदम यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले। इस्लामपूर शाखेचे उपाध्यक्ष प्राध्यापक प्रकाश जाधव, कार्यवाह प्राध्यापक डॉक्टर संदीप पाटील, कार्यकारिणी सदस्य सौ गायत्री खैरे, रवी बावडेकर, प्राध्यापक अक्षय कुलकर्णी, सौ योगिता माळी, अधिक खैरे, गणेश पोद्दार, आग्नेय पाटील उपस्थित होते।